टाकला आहे आणि हे कडधान्य पासून बनवलेली मिसळ कशी लागते हे आता आपण खाणार आहोत। मी सध्या आलो आहे मिल कॉलनी स्टॉपवर। मिल कॉलनी स्टॉपवर एक जबरदस्त चाट भेटते, चाट नाही चाट चाट भेटते। आपले जे चाट आहे ना ते राजकारणी लोक तसेच आपल्याला लिहून राहिले। तर या ठिकाणी कोणत्या प्रकारचा खाद्यपदार्थ भेटते तुम्हाला दाखवणार आहोत। भल्ला प्रसिद्ध असा खाद्यपदार्थ आहे आणि तो खाद्यपदार्थ कोणता तुम्ही फक्त पहा। हे मोठा आहे, मस्तीले कोंब आलेले मोठा आहे, त्याच्याच बाजूने इकडे चना आहे, त्याच्यानंतर इकडे चांगली बरबटी आहे आणि त्याच्यानंतर इकडे चांगले ओटाणे आहेत आणि इकडे असा सात्विक असा मूंग आहे। आणि मला लोकांना सांगायचं आहे की मुंगात म्हणते मटणापेक्षाही जास्त प्रोटीन आहे, पण चहा बहीण मूंग लोक कोणने खात काय माहीत। तर माझ्यासाठी येणं मस्तात आहे, मटकी बनवत आहे, थोडासा प्रकाशाचा प्रॉब्लेम असल्याच्यानं आणि माय कलर कसा आहे सारेलेच माहीत आहे। तर हे मटकी माझ्यासाठी बनवत आहेत आणि येणं आता हे मटकी टाकली, त्याच्यानंतर आता हे मूंग बरबटी टाकली आहे। आता कशा पद्धतीनं हे बनवतात हे आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर थोडेसे एक चने येणं याच्यात टाकले आहे। हे पहा किती जबरदस्त बनून राहिले। हे दादा आहेत मिल कॉलनी स्टॉपवर यायचं दुकान आहे। माणूसही स्मार्ट आहे दिशाले आणि पदार्थही स्मार्ट करते। सध्या याच्यात तेल टाकला आहे, सध्या त्यानं चवीपुरतं असं मीठ याच्यात टाकलं आहे आणि काही याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे। एकदम सोप्या सोप्या पद्धतीचा हा चवदार पदार्थ या ठिकाणी बनणार आहे। त्याला चांगलं ते गरम करत आहे। आता हे तिखट याच्यात टाकत आहेत। हे पहा हे चवीसाठी जबरदस्त तिखट घेतलं आहे त्यानं। तसंही विदर्भात जर म्हटलं तर लोकं भल्लंच तिखट खातात, पण विदर्भातले लोक तिखट नाही आहे बरं का, फक्त तिखट खातात, बाकी विदर्भातले लोक भल्ले गोड आहेत। चांगल्या पद्धतीनं सध्या ते भाजत आहे। ठसकेदार हे मटकी आहे, आता ते तिकडे चालू आहे पण इकडे मला सध्या ठसका येऊन राहिला इथं। त्याच्यानंतर त्यानं स्पेशल असा त्यानं खास घरी बनवलेला असा मसाला आहे, हा मसाला त्यानं टाकला। त्यानं मला सांगितलं की बुवा लागलं तू माझ्याजवळची मटकी फुकट का, पण मी माझ्याजवळच्या मसाल्याचं नाव तुम्हाला सांगत नाही। त्याचा सिक्रेट असा मसाला त्यानं त्यात टाकला आहे। येणं जे हे मिसळ केली आहे, विविध प्रकारचे जे धान्य आहेत, येले जे कोंब आले आहेत त्याच्यापासून जे त्यांनी तयार केला हे सध्या झाला आहे असं याचं म्हणणं आहे। कडधान्य आहे ते, कडधान्य शरीराला खाणं चांगले असतात म्हणून मी आज कडधान्य खात आहे। जबरदस्त असा चाट मसाला त्यात ते टाकत आहेत। चाट मसाला झाल्यानंतर त्याच्यात त्यानं तो सिक्रेट मसाला टाकला जो त्यानं घरी बनवला आहे तो। त्याच्यात हिरवा कांदा मस्त कापलेला सणसणीत कांदा आणि हिरवा असा समार या ठिकाणी टाकला। आता पाहू त्याची चव कोणा पद्धतीचं लागते तर। आणि त्याच्यानंतर ते एक कापलेलं लिंबू आहे, लिंबू कापत आहे आणि ते लिंबूसुद्धा त्यात टाकत आहे। गेले सर्दीचा त्रास आहे त्यानं लिंबू नाही टाकलं चालते, तर त्यानं थोडासा लिंबाचा असा रस टाकला आहे। आणि हे कडधान्यापासून बनवलेली मिसळ कशी लागते हे आता आपण खाणार आहोत। तर या ठिकाणी जे आपले जुन्या काळातले दोस्त मित्र आहेत की त्यानं लहानपणी एक गोळी आपल्या शर्टात कतरून दोघेनं अर्धी अर्धी खाल्ली होती, ते मित्र येतात आणि या ठिकाणी आपल्या जुन्या आठवणीसाठी या ठिकाणचा हा चाट खातात। कडधान्याचा बनवलेला खास पदार्थ आहे मिल कॉलनी स्टॉप अचलपूर म्हणजे पर। सध्या आता मी याची टेस्ट करत आहे, कोण्या पद्धतीचं लागते तुम्हाला सांगतो। वा खरोखर नैसर्गिक स्वाद आहे। आणि हे जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्हाला मिल कॉलनी स्टॉप अचलपूरचा जो मिल कॉलनी स्टॉप आहे हे दादा पाहून घ्या। देवमाळीचा हा स्टॉप आहे मिल कॉलनी परिसरातला। तुम्ही या ठिकाणी नक्की संध्याकाळी किती वाजतापासून असते गाडी? साडेपाच वाजतापासून तर 8-9 वाजेपर्यंत गाडी असते। याच्या जोडचा एकदा पदार्थ खा माय बहीण, मी तुम्हाला शपथ न सांगतो तुम्ही डबल येऊन खा। कारण तुमच्या घरची बाई घरी नसली ना तुम्ही नक्की खायला असाल। माझ्या घरची बाई घरी आहे पण तरी मी आवडून हा पदार्थ खाऊन राहिलो। आणि हे सारा पाहायला भेटलं तुम्हाला फक्त गावरान 90 चॅनलवर, गावरान 90 यूट्यूबवर जाऊन गावरान 90 सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।